पाच सहा दिवसामध्ये जर पाण्याचं हे केलं नाही तर आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन नागरिकांना घेऊन हंडे घेऊन येऊन आम्ही तुमच्या इथे मोर्चा तयार करायला उभं राहणार आहोत. येणाऱ्या काळात जर तुम्ही पाणी योग्य पद्धतीत दिला नाही तर कोणताही उपोषण नाही, आंदोलन नाही. आम्ही ज्या पद्धतीत आंदोलन करू तो आंदोलन एकदम तीव्र असणार आहे, जेणेकरून अंडे रिकामी अंडा आंदोलन तर असेलच ते भरून आणून या ऑफिसमध्ये आम्ही ओतण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत कामोटाचे पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत दलाल साहेबांना त्यांच्या खुर्चीवर आम्ही बसून देणार नाही. कामोठे वसाहतीमधील पाणी प्रश्न सिडकोने येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सोडवला नाही तर तीव्र आंदोलन करत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा कामोठे येथील भाजपचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी सिडकोला दिलाय. पाणी प्रश्नाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी मंगळवारी बेलापूर येथील रायगड भवन येथे भेट देत सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांच्यासोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले व लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. कामोठे वसाहतीमधील पाणी पुरवठ्याची समस्या नागरिकांना दिवसेंदिवस अधिक भेडसावत आहे. सिडको मार्फत कामोठे वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. लोकसंख्या पाहता कामोठेकरांची तहान भागवण्यासाठी 45 MLD पाण्याची आवश्यकता असतानाही सिडको मार्फत 27 ते 28 MLD पाणी पुरवठा करण्यात येतो. हा पाणी पुरवठाही कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच सिडकोकडून कधी कधी दुरुस्तीच्या नावाने कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. परिणामी पुढील 3 ते 4 दिवस तीव्र पाणी टंचाई भासते. त्यामुळे कामोठे वसाहतीतील लोकांचे पाण्यावाचून खूप हाल होत असून अनेक वेळा पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही. कामोठे सेक्टर 21 मधील MBR पाणी साठवणूक टाकी मंजूर होऊन तिथेही काम अद्याप सुरू झालेले नाहीये. सिडकोकडे वारंवार पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत तक्रार करूनही कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने सिडकोच्या या बेजबाबदार कारभारामुळे कामोठे शहरातील नागरिक त्रस्त झालेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर येथील रायगड भवन येथे धडक देत सिडको पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांच्यासोबत या समस्येबाबत चर्चा करून त्यांना लवकरात लवकर उपाययोजना करण्यास सांगितले. तसेच येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये या समस्येवर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन करत हंडा मोर्चा काढण्याचाही इशारा दिला. सिडकोच्या गलताने कारभारामुळे आज कामोठे वसाहतीला पाण्याचा भूदंड भोगावा लागतो. यासाठी भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रायगड भवन तिथे दलाल साहेबांना आम्ही भेट दिली आणि त्यांना नियमाप्रमाणे आम्ही सांगितलं की येणाऱ्या काळात आम्हाला जो पाण्याचा पुरवठा आहे तो कामोठ्यात योग्य पद्धतीत करावा. याच्यामागचा उद्देश की आज कामोठा वसाहत जिथपासून बसलेले तोपर्यंत जो MLD पाणी कमी येत आहे तो MLD योग्य पद्धतीत द्यावा, कारण आज कामोठ्याला 38 ते 40 MLD गरज आहे आणि 28 ते 30 MLD पाणी मिळतं. वारंवार याच्यावर मीटिंग झाल्या, बऱ्याच वेळा पत्रव्यवहार झाले, कोणत्याही प्रकारचा सिडकोच्या अधिकाऱ्याने आम्हाला योग्य पद्धतीत न्याय दिला नाही. आज जनतेची समस्या म्हणून आज कामोठ्यातील प्रत्येक नगरसेवक लोकप्रतिनिधी हा रायगड भवनला याकरता आलेला आहे की येणाऱ्या काळात जर तुम्ही पाणी योग्य पद्धतीत दिला नाही तर कोणताही उपोषण नाही, आंदोलन नाही. आम्ही ज्या पद्धतीत आंदोलन करू तो आंदोलन एकदम तीव्र असणार आहे, जेणेकरून अंडे रिकामी अंडा आंदोलन तर असेलच ते भरून आणून या ऑफिसमध्ये आम्ही ओतण्याचा प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळात ही पूर्ण कामोठा आक्रोश झालेला आहे आणि जो पाणी MMC इकडनं जातो कामोठ्याच्या वसाहतीतून जात असतो, जर कामोठ्याला जर पाणी भेट नसेल तर ती लाईन पाईपलाईनचा आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू अशी कामोठ्यातील वसाहतीतील लोकांची आणि लोकप्रतिनिधींची भावना आहे. त्यामुळे आमची आग्रही मागणी असणार की येणाऱ्या या 5 ते 10 दिवसात आम्हाला पाण्याची समस्या कामोठ्याची सुटली पाहिजे. कामोठी ही वसाहत जेव्हापासून सिडकोने बसवलेली आहे आणि ग्रामपंचायत तेव्हापासून 35 MLD पाणी हे कामोठ्याला पोहोचवलं जातं आणि आता लोकसंख्या कामोठ्याची वाढलेली आहे आणि त्यातच लोकसंख्या वाढल्यामुळे कामोठ्याला 40 ते 45 MLD पाण्याची गरज असताना आणि कामोठ्यातलंच पाणी हे 10 MLD किंवा 8 MLD हे सहारगरला सोडलं जाते. पण नागरिकांना एवढा राग आलेला आहे की कामोठ्यामध्ये जी सिडकोची लाईन गेलेली आहे त्या लाईनीमुळे नागरिकांनी तोडली तर त्याची सगळी जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील अशी नागरिकांची मागणी आहे. आणि परत इथे या ठिकाणी सगळे कामोठ्यातले नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी सिडको दलाल साहेबांशी चर्चा करून
त्यांचं 8 दिवसांनी 6 दिवसांनी काहीतरी असं मागणं होतं की ते आम्ही 6 दिवसांनी काहीतरी पुढे येणार. पण कामोट्यामध्ये एकदा की आठवड्यामध्ये एकदा जरी पाण्याची पाणी कमी आलं तर पूर्ण 8 ते 12 दिवस ते लाईनीला व्यवस्थित पाणी येण्यासाठी दिवस लागतो. त्यामुळे नागरिक काही ठिकाणी भाग असा आहे की तो उंच भाग आहे त्या ठिकाणी अजिबात पाणी पोहोचत नाही. आता अशी परिस्थिती झाली की लोकांच्या घरी पाणीसुद्धा पिण्यासाठी पाणी नाही आहे, टॉयलेट्ससाठी पाणी नाही, आंघोळीसाठी पाणी नाही. मग त्या नागरिकांनी काय करायचं? कामोट्यामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. दलाल साहेबांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की 35 ML जो पाणी येते, ॲक्च्युली 35 ML पाणी येत नाही, 27 ते 28 ML पाणी कामोट्याला येतो. तर कमीत कमी आम्ही त्यांना सांगितलेलं की 35 ML जो तुम्ही मागणी जी आमची आहे गेल्या 10 वर्षापासून, तर त्या 10 वर्षापासून 35 ML जो पाणी येत नाही तो 35 ML तुम्ही पाणी 15 दिवसापर्यंत आम्हाला दिलं पाहिजे. आणि 15 दिवसानंतर त्याच्यात 5 ML प्लस करून म्हणजे 40 ML कामोट्याला पाणी दिलंच पाहिजे. जर का 15 दिवसानंतर दलाल साहेबांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून 40 ML जर का पाणी कामोट्याला दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन कामोट्यातील सर्व महिला भगिनींना इथे घेऊन अंडा आंदोलन आम्ही त्यांच्या केबिनमध्ये बसू. आणि दलाल साहेबांना जोपर्यंत कामोट्याचे पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत दलाल साहेबांना त्यांच्या खुर्चीवर आम्ही बसून देणार नाही. यावेळी भाजपचे कामोटे शहर अध्यक्ष रवी जोशी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका संतोषी तुपे, हेमलता गोवारी, कामोटे शहर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, संतोष भगत, प्रदीप भगत, आरजी म्हात्रे, नवनाथ भोसले, आदित्य भगत यांच्यासह शिलालेख सोसायटी, रिद्धिसिद्धी सोसायटी आणि नीलसागर सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते. यावेळी सिडकोचे अभियंता गजानन दलाल यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले. बरेच म्हणजे 8 दिवसापूर्वीपर्यंत पाण्याची समस्या कमी नव्हती तशी. म्हणजे आपलं सिडको आहे, सिडको 35 ML NMFC पाणी येते आणि 2 ML MIDC पाणी येतं आपल्याला. ते 37 ML पाणी येतं. तशी बघितली रिक्वायरमेंट 42 ML आहे आपली 675 ने काढली पॉप्युलेशनच्या याच्याप्रमाणे. काय होतं कधी MIDC पाईपलाईन ब्रेक झाली तर ते दिघोटे त्यांचा तर दिघा ऐरोली त्या भागाला ते NMFCवाले पाणी देतात, त्याच्यामुळे इकडे आपल्याला प्रेशर कमी देतात, त्यामुळे समस्या होते. मागील 4-5 दिवसापासून कंटिन्यू त्यांची लाईन फुटते आहे ते MIDC, त्यामुळे आपल्याला फोर्स पाणी कमी येतं, त्यामुळे ही समस्या आता ॲक्युमुलेट झालेली आहे. काल त्यांनी बरोबर पाणी दिलं आपल्याला, त्यामुळे थोडं प्रमाणात रिलीफ मिळालेला आहे. आणि आज पण त्यांच्याकडनं आम्ही फॉलोअप केला होता NMFCकडनं, आज पण करतो आहे.